तुम्ही वारंवार महिलांच्या बाबतीत जर काही चुकीचं बोलायला ला लागला तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही इंदुरीकर जेव्हा कधी शाळेत भेट द्यायला बोलवतील आनंदाने जाईन बाकीचा विरोध हा कीर्तनकार म्हणून त्यांना आहे किंवा कीर्तनात त्यांनी ज्या पद्धतीनं कॉमेडी किंवा महिलांचा अपमान केलाय त्याला आहे त्यांनी कधी मला जर आश्रमशाळेत यायचं आमंत्रण दिलं तर आवर्जून एक भाऊ म्हणून इंदुरीकरांबरोबर तिथं नक्की जाईन इंदुरीकरांचा गौतमी पाटीलवर बोलायचा काही संबंध आहे तुम्ही प्रबोधन करा ना वेगवेगळे विषय आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला पैसे कमवण्याचं का काम जे आहे का इंदुरीकरांनीच ठेका घेतलाय का नमस्कार मी विष्णू सानप लेट्सअप मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज लेट्सअप विशेष या कार्यक्रमात पाहुणे आहेत तृप्ती देसाई ज्यांचा फारसा परिचय मी करून द्यावा अशी काही गरज नाही कारण त्यांनी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या सातत्याने पुढे येत असतात आंदोलन करतात त्यांचा हा सामाजिक चळवळीतील प्रवास आणि स्त्रियांसाठी झटणारी त्यांची आंदोलनं यांचा उलगाडा मी या मुलाखतीमधून करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यासोबत आहेत तृप्तीताई देसाई ताई तुमचं लेट्सक मराठीमध्ये खूप हो धन्यवाद आणि नमस्कार सुरुवातीलाच तुमचं तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक आहात मी देवाची भक्त आहे आस्तिक आहे आणि ज्या देवाला आपण मानतो किंवा आपण ज्या देवाची पूजा करतो ज्या देवाचा जन्म आईच्या उदरातून झालेला आहे तिथेच महिलांना प्रवेश नव्हता म्हणूनच मी आंदोलन केलं परंतु अनेक वेळेला नास्तिक म्हणून ट्रोल केलं जातं बदनाम केलं जातं परंतु मी पूर्णपणे आध्यात्मिक आहे खरं तर हे सांगायची वेळ लागती येते हे पूर्णपणे चुकीचं आहे पण मी कधीही नास्तिक नव्हते नसेन आणि माझी देवावर भक्ती आहे कारण मी आध्यात्मिक कुटुंबातून असल्यामुळे माझ्यावर ते संस्कार झालेले आहेत पुन्हा एकदा तुमच्या निशाण्यावर इंदुरीकर महाराज आहेत हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे असं त्यांच्या समर्थकांकडून बोललं जाते खरं तर माझ्यामुळेच इंदुरीकरांना प्रसिद्धी मिळत असेल कारण असे आरोप करणं समर्थक जे आहेत ते हास्यास्पद आहे मी नुकतंच बिग बॉसमध्ये होते बिग बॉसमुळे घराघरात पोचले माझे आंदोलनं राष्ट्रीय पातळीवर झालीत त्यामुळे प्रसिद्धीसाठी काही कोणत्या गोष्टी कराव्या मला वाटते की यासाठी मी कधीच करत नाही इंदुरीकरांचा मुद्दा हा सुरुवातीपासून आम्ही लावून धरला इतके आरोप झाले ट्रोलिंग झालं कधीही माघार घेतले नाही आणि जेव्हा जेव्हा इंदुरीकर मग चुकीचं बोलतात किंवा महिलांविषयी काहीतरी चुकीचं बोलतात किंवा महिला पुढे जात असेल तर तिला मागे ओढण्याचा प्रयत्न करून जर तिच्यावर काही आरोप करत असतील तर मी बोलणारच परंतु इंदुरीकरांच्या समर्थकांना दरवेळी इंदुरीकर जसे महिलांचा अपमान करतात तसे समर्थक महिलांचा अपमान करणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची तुमचं वारकरी संप्रदायावर काय रोष आहे की कीर्तनकार पैसे घेतात आता तुम्ही कालच्या पण बोललात की इंदुरकर महाराज किती पैसे घेतात आम्हाला माहिती आहे ते कुठे जातात काय होतं नेमकं काय वारकरी संप्रदाय मानणारी मी कार्यकर्ती आहे वारकरी संप्रदाय हा फार मोठा आणि खूप चांगला आहे जो महिला पुरुष जे आहेत त्यांना समानतेचा अधिकार देतो परंतु सध्या अनेक कीर्तनकारांनी पैशाचा बाजार मांडलेला आहे अनेक कीर्तनकार मला भेटतात ते सांगतात की ताई आम्ही महिन्याला एवढ्या हजारांच्या सुपाऱ्या घेतो आम्हाला इतक्या इतके कीर्तन मिळतात इतके लाखो रुपये मिळतात अरे कीर्तनकार आहे तुम्ही प्रबोधन करताय का सुपाऱ्या घेताय आतापर्यंत गुंड सुपाऱ्या घेत होते माहितीये कीर्तनकार सुपारी घेतात अजिबात मला माहित नव्हतं परंतु सुपारी हा शब्द अनेक महिला कीर्तनकारी वापरतात परंतु अनेक अशा महिला कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकार आहेत की जे खरोखरच प्रबोधनकार म्हणून मानधन देतात तेवढंच कार्यक्रम करतात परंतु इंदुरीकर असतील किंवा अनेक असे कीर्तनकार आहेत की जे अनेक सहा सहा महिन्याच्या तारखा घेतात बरं पाच हजाराचा प्रश्न काहीतरी त्यांनी घेतला होता लाखोंच्या संख्येत मागणी केली जाते प्रबोधनकार म्हणून कीर्तन करताना अशा पद्धतीची पैशाची मागणी करणं मला वाटते की म्हणजे इंदुरीकर आणि जे कोणी अशा पद्धतीनं पैशांचा बाजार मांडलाय ते वारकरी संप्रदायालाच बदनाम करायचा प्रयत्न वर... करत आहेत अनेकदा सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांचे समर्थक असं म्हणतात की ताई तुम्ही इंदुरीकर महाराजांचं काम बघून टीका करत नाही त्यांचं एकदा आश्रमात या त्यांचं काम बघा त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करा अशी वेळ आली त्यांच्या आश्रम पाहायची वेळ आली किंवा महाराजांनी आमंत्रित केलं त्यांना भेटायला तर त्यांना भेटणार का इंदुरीकरांना त्यांनी जे आश्रमशाळेचं काम सुरू केलं आहे मी सुरुवातीपासून सांगते जे कोणी चांगलं काम करतं नक्कीच त्या बाबतीत आप त्यांना आमचा विरोध नाही त्यांनी अनाथ आश्रमचं जे काही काम सुरू केलेलं आहे निश्चितच ते चांगलं आहे परंतु तुम्ही कीर्तन कीर्तनामध्ये ते मानधन घेऊ देत त्यालाही आमचा विरोध नाहीये परंतु तुम्ही वारंवार महिलांच्या बाबतीत जर काही चुकीचं बोलायला लागला तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला बोलणार कारण तुम्ही वारंवार सासू सुनेचं भांडण लावण्याचं काम असू दे म कॉलेजच्या मुलींविषयी चुकीचे संदेश जे आहेत ते बाहेर पोचवणं असू दे किंवा एखादी महिला कशी कमी लेख कमी लेखलं जाईल महिलेला अशा पद्धतीचे जे आशय असतात ते त्यांच्या कीर्तनात असतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा काही अशी संधी मिळते किंवा जे असं काही ये कानावर येतं त्यावेळेला इंदुरीकरांना विरोध होतो आश्रमशाळेला विरोध नाही इंदुरीकर जेव्हा कधी आश्रमशाळेत भेट द्यायला बोलवतील आनंदाने जाईल बाकीचा विरोध हा कीर्तनकार म्हणून त्यांना आहे किंवा कीर्तनात त्यांनी ज्या पद्धतीनं कॉमेडी किंवा महिलांचा अपमान केलं आहे त्याला त्यांनी कधी मला जर आश्रमशाळेत यायचं आमंत्रण दिलं तर आवर्जून एक भाऊ म्हणून इंदुरीकरांबरोबर तिथं नक्की जाईल कधी महाराजांशी तुमची समोरासमोर कधी भेट झाली का कधी असं आले का समोरासमोर नाही इंदुरीकरांची आणि माझी अजून तरी समोरासमोर भेट झाली नाही एका कीर्तनात जेव्हा आम्ही महिलांचा विषय घेतला होता आणि त्या कीर्तनात पुण्यामध्ये त्यांना जाब विचारायला मी जाणार होते तर तेव्हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मला आधीच पोलिसांनी जे आहे ते इथे नोटीस दिलेली होती त्यामुळे तेव्हा समोरासमोर कदाचित भेट झाली असती पण आमची कधी भेट झाली नाही मला त्यांना सांगायचं की भेट झाली किंवा नाही झाली आत्ता मध्यंतरी आमची आंदोलनं झाल्यानंतर त्यांनी घाबरून आपण बघितलं असेल की यूट्यूबवरचे अनेक व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर अनेक कीर्तनं ते जे करतात त्याच्यामध्ये शूटिंग करायला परवानगी नाही आहे मोबाईलचं शूटिंग कोणी करू को शकत नाही हा आमचा असलेला दबदबाच त्यांच्यावर आहे परंतु अधूनमधून जर काही असं परत महिलांविषयी बोललं तर मग इंदुरीकरांवर बोलणं जे आहे ते मला वाटते की मी योग्यच करते प्रसिद्धीसाठीचा वगैरे काही संबंधच येत नाही उलट आमच्यामुळे इंदुरीकरांना प्रसिद्धी मिळत असते मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही कीर्तन ऐकता का आणि कि जर ऐकत असाल तर कुठल्या महाराजांचं ऐकता तुमचं आवडते महाराज कोण कीर्तनकार बरेच आहेत आणि अगदी सकाळी चॅनलवर अनेक चॅनल्सवर जे आहेत ते कीर्तनांचे कार्यक्रम लागतात ते सुद्धा मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघते अनेक महिला कीर्तनकारसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करतात परंतु लहानपणापासून बाबासाहेब सातारकर जे आहेत त्यांचं कीर्तन मी ऐकलेलं आहे आणि मला त्यांचं आवर्जून कीर्तन आवडतं त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी त्यांचं कीर्तन ऐकते जेव्हा इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटलाचा उल्लेख केला आणि आम्हाला पाच हजार भेटतात लोक देत नाही तिकडे तीन तीन गाण्यासाठी इतके पैसे मोजले जातात था असं तसं टीका केली त्यावर तुम्ही तुटून पडला त्यांना खडे बोल सुनावले पण दुसरा असा तुमच्यावर आरोप केला जातो अनेकांकडून की तुम्ही त्याच गौतमी पाटलांनी एका कार्यक्रमामध्ये अश्लील हावभाव केले होते तेव्हा तिला का तुम्ही खडसावलं नाही का सुनावलं नाही जेव्हा गौतमी पाटलांविषयी अश्लील हावभाव केले म्हणून आवाज उठवला गेला तेव्हा अनेक काही लावणी सम्राज्ञी समोर आलेल्या होत्या आणि तातडीने लावणी सम्राज्ञी ज्या गौतमी पाटील आहेत त्यांनी माफी मागितली होती यापुढे मी असं जर काही चुकीचं असेल वाटत असेल तर मी करणार नाही असं सांगितलं होतं त्यामुळे तेव्हा ते बोलण्याचा काही इतका संबंध आला नाही परंतु जेव्हा इंदुरीकर हा विषय घेतात इंदुरीकरांचा गौतमी पाटीलवर बोलायचा काही संबंध आहे तुम्ही प्रबोधन करा ना वेगवेगळे विषय आहेत अनेक वेगवेगळे नेते जे आहेत शेतकऱ्यांविषयी जे काय करत नाही त्याविषयी बोला जे महिलांचे प्रश्न सोडवले जात नाहीत त्याविषयी बोला महिला मंत्री कुठल्याही मंत्रिमंडळात नाहीत ते प्रबोधनकार म्हणून तुम्ही सांगा ना त्याविषयी बोला ना परंतु एखादी महिला येते आणि ती काहीतरी मनधन जास्त स्वीकारते आणि हे जेव्हा कानावर येतं तेव्हा त्या महिलेविषयी बोलायचं म्हणजे प्रत्येक वेळेला पैसे कमवण्याचं काम जे आहे का इंदुरीकरांनीच ठेका घेतला आहे का महिलेने पुढं गेलं की इंदुरीकरांना कधी आवडलेलं नाहीये आपण बघितलं असेल की त्यांची अनेक कीर्तनं मी बघितली आहेत प्रत्येक वेळेला महिलेला दुय्यम लेखणं कमी लेखन हाच आशय त्यांच्या कीर्तनामध्ये असतो आणि म्हणूनच जे आहे ते गौतमी पाटीलचं जेव्हा हे पुढे आलं त्यांच्या मानधनाचं तेव्हा वारंवार इंदुरीकर अगदी दोन तीन कीर्तनात त्यांनी हा विषय घेतला याचं कारणच हे आहे की महिला पुढं जात असता तेव्हा त्यांना बघवत नाही आणि मग त्याविषयी काहीतरी बोलायचं आणि तिची बदनामी मग सुरू करायची समर्थकांनी स्त्रियांबद्दल uh, काही प्रश्न असले की तुम्ही पोटतिडकीने मांडता आंदोलन करता हे सगळं बघितलं मात्र तुम्ही अण्णा हजारे यांच्यासोबतही काम केलेलं आहे uh, त्यांची साथ कशी सोडली किती दिवस काम केलं नाही अण्णा हजार यांबरोबर जेव्हा सुरुवातीला आम्ही काम केलं अण्णांच्या आत्ताही मी संपर्कात असते जेव्हा कधी मी नगर दौऱ्यावर किंवा त्या मार्गे जात असते तेव्हा अण्णांना आवर्जून भेटत असते आणि अण्णाही मला सांगत असतात की मी टी व्हीला बघतो किंवा तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे अजिबात हे आंदोलन किंवा हा संघर्ष सोडायचा नाही तुमचं जे काही एक जो करारी बाणा आहे आक्रमक बाना आहे अण्णांनी मला सांगितलं की ते अजिबात त्याच्यामध्ये जे आहे ते कमी किंवा कधीही शांततेत जे आहे शांततेत कामं करा परंतु तुमचा जो एक आक्रमक बाना आहे ना तो अजिबात तृप्ती तुम्ही कमी करू नका अण्णांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आणि जेव्हा कधी मला वाटेल तेव्हा मी अण्णांना आवर्जून भेटत असते आणि तेही मला जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात तुम्ही राजकारणामध्ये पण येऊ इच्छित होतात काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं किंवा एक मला वाटतं एक निवडणूकही तुम्ही लढवली होती पण एकदम राजकारणात रुची दाखवली आणि परत सामाजिक चळवळीमध्ये आला असं का बरं खर तर सामाजिक कार्याचीच मला पहिल्यापासून आवड आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब जे आहेत ते अनेक वेळेला म्हणजे आमच्या घरचे संबंध होते आणि त्या ज्या वेळेला पन्नास टक्के आरक्षण महिलांना महानगरपालिकेत मिळालं तेव्हा त्यांनी ते घरच्यांना सांगितलं होतं की त्यावेळेला माझं आजीच सहकारी बँकेचं आंदोलन चालू होतं आणि साहेब सहकार मंत्री होते आणि ते म्हटले की ही मुलगी इतक्या चांगल्या पद्धतीनं आवाज उठवते आंदोलन करते कुठंतरी घराने शाहीत एखाद्या कोणाची तरी बायको उभी करण्यापेक्षा मुलगी उभी करण्यापेक्षा तृप्तीला मला तिकीट द्यायचं आहे आणि तेव्हा त्यांनी घरच्यांना सांगितलं आणि त्यावेळेला ते म्हटले की काँग्रेसमधून एखादी चांगली मुलगी जी आहे इकडे काँग्रेसला मतदान नाही किंवा अनेक वेळेला इकडे ज्या आहेत त्या काँग्रेसच्या सीट येत नाहीत परंतु आम्हाला चांगल्या मुली ज्या आहेत ज्या कर्तबगार आहेत त्यांना तिकीट द्यायचं आहे आणि त्यावेळेला साहेबांनी पुढाकार घेतला त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारीवरती हर्षवर्धन पाटील सुद्धा त्यावेळी मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या दोघांच्या पुढाकाराने मला तेव्हा तिकीट मिळालेलंही होतं खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळाला पण पराभव झाला होता परंतु मी कधी त्याचं प्रवेश करणं किंवा त्या पक्षामध्ये खूप काही इन्व्हॉल्व्ह होणं असं कधीच केलं नाही मी सामाजिक कामच माझ्या भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून करत होते आणि आता सुद्धा मध्यंतरी मी सांगितलं होतं की मला राजकारणात यायचंय किंवा राजकारणात संधी मिळाली तर मी नक्कीच तिथे दिसेन परंतु सध्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर ज्या ज्या महिला राजकारणात काम करत त्या खूप ज्या आहेत त्या स्वतःच्या पक्षाचे नेते किंवा पूर्णपणे महिलांचं काम करणारं कोणीच नाहीये ते जे आहे ते आपण म्हंटल तर हातचा राखून काम करतात हा म्हणजे अगदी आपल्या दुसऱ्या विरोधी पक्षाचं कोणी जर अडचणीत सापडलं तर त्याला सोडायचंच नाही त्याला खूप बोलायचं आणि आपल्या पक्षाचा जर नेता कोणी असेल मग त्याच्यावर बलात्काराचा आरोप असू दे त्याला अगदी काही कुठे टीका होऊ दे त्याला मात्र गोंजारायचं आणि मग असं राजकारणात राजकारणात जायचं आहे परंतु अशी कुठंतरी एखाद्याची बाजू घ्यायला मला अजिबात आवडणार नाही जे सत्य आहे जे महिलांविषयी आपण काम करतो त्याविषयी आवाज उठवण्याची जी आहे ती आमची जशी पद्धत आहे तीच आपण ठेवणार आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की सामाजिक कार्य ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्र बाहेरून मला फार मोठा पाठिंबा मिळतोय आता बिग बॉसमधून आल्यानंतर तर घराघरात पोचल्यानंतर लोकांना माझं काम इतकं आवडतंय आणि मी म्हटलं की सामाजिक कार्य जे करतोय तेच आपण सातत्याने पुढं चालू ठेवावं आणि जेव्हा कधी मला वाटेल तेव्हा नक्कीच एखाद्या राजकार राजकारणात जाईन परंतु आता मला वाटतंय की मी सामाजिक कार्यात खूप खुश आहे राजकारणात गेलंच पाहिजे असं काही मला वाटत नाहीये दरम्यानच्या काळात तुम्ही अजित पवारांवर एक आरोप केला होता नेमका तो स्टंट होता की नेमका खरंच काय त्या प्रकरणामध्ये होता। नाही अजित सहकारी बँकेचं आंदोलन हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं आणि अजित सहकारी बँक जी होती ती अजित पवारांच्या नावाने होती त्यावेळेला दोन हजार सात साली अजितदादा पुण्याचे पालकमंत्री होते आणि राज्याचे मंत्री होते आणि त्यांचे बरेच काही नातेवाईक त्या बँकेच्या प्रकरणामध्ये होते दादांचा दादांवर वैयक्तिक कधीही आरोप केले नाहीत मला कधीही त्यांच्याशी वैयक्तिक मी कधी म्हणजे आत्तासुद्धा त्यांचा जे काही जो स्वभाव आहे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत आहे मला आवडते परंतु त्यावेळेला त्यांचे काही जवळचे लोक असल्यामुळं आम्ही अजितदादांच्या विरोधात पालकमंत्री या नात्यानं अनेक आंदोलनं केली परंतु त्यावेळेला दादांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे ते जर दोषी असतील असं सांगितलं आणि ते आंदोलन माझं इतकं मोठं झालं होतं अजित सहकारी बँकेचं की त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर जवळजवळ पस्तीस हजार खातेदारांपैकी एकोणतीस हजार खातेदारांचे सगळे पैसे मी मिळवून दिले हे मोठं यश मला मिळालं होतं पक्षीय राजकारणामध्ये ज्या महिला नेत्या महाराष्ट्रात आहेत त्यांचं तगडं नाव आहे मात्र त्या दुटप्पी भूमिका घेतात म्हणजे पक्षाच्या जर गोची होत असेल तर त्यावर काही बोलत नाहीत आणि विरोधी पक्षाचा असेल तर त्यावर एकदम महिलांचे प्रश्न म्हणून पोटतिडकीन मांडतात कसं पाहता याकडे मला वाटतंय की महिला म्हणून तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही विधानसभेत जाता किंवा एखाद्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असता किंवा त्या पक्षाचे एखादे तुम्ही जर पदाधिकारी म्हणून काम करत असता तर पक्षाच्या जे काही नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत परंतु जेव्हा एखाद्या महिलांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तुमच्या नेत्याविषयी तुम्हाला सहानुभूती वाटणं म्हणजे महिलांना विरोध करण्यासारखं आहे आणि ही दुटप्पी भूमिका घेऊन काम करणं म्हणजे तुम्ही महिलांचं काम करत नाही असंच सिद्ध होतं आणि सगळ्याच पक्षात आत्ता अशा महिला आहेत की महिलांचं काम खूप कमी करतात आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतः कसं मोठं होईल स्वतःला कसं क जे आहे ते लोकांसमोर चांगलं नेता येईल अरे त्याच्यापेक्षा तळागाळात जाऊन काम करा ना आपण बघतोय की अजूनही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जात नाही अजूनही ज्या स्त्री आरबग जन्माला येतं त्यांना मारलं जात त्याविषयी कुणीच बोलत नाही एखादा मुद्दा कुठला तरी घ्यायचा विरोधी पक्षाच्या लोकांचा आणि तो ताणून धरायचा एवढंच काम आहे तुम्ही महिला सब बलीकरणासाठी किंवा महिला खरोखरच काही प्रगत झाल्या पाहिजेत त्यांची खरोखरच काहीतरी प्रगती झाली पाहिजे महिलांमध्ये जी आहे जन जा ती जनजागृती झाली पाहिजे यासाठी मात्र तळागाळात कोणीच काम करायला तयार नाही आहे आणि म्हणूनच मग आमच्यासारख्या ज्या कार्यकर्त्या आहेत मी अनेक जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये जाऊन काम करते आणि मग या पक्षाच्या महिला जर कोणी करत नसतील तर मला म्हणूनच वाटलं की कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा आपण जे काम करतोय ते फार खूप चांगलं काम करतोय जसं आम्हाला जमेल तसं आम्ही आमच्या पद्धतीने जनजागृती करण्याचं काम करतो आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता हे जे मंत्रिमंडळ आता नवीन शिंदे फडणवीस सरकार आहे त्यामध्ये कुणीही मंत्री महिला नाही आहे कुणालाही आतापर्यंत सहा सात महिन्यावर स्थान मिळालं नाही याचं ना दुःख वाटतं का आणि तुम्ही मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे याबाबत मागणी करणार का की कुणीतरी मंत्री म्हणून महिलांना तुम्ही महिलांना तुम्ही स्थान द्यायला पाहिजेत Uh, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे uh, जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत परंतु एखाद्या महिलेलाही मंत्रीपद न देणं म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी मतदान राज्यातनं ज्या महिलांनी केलंय त्या समस्त महिलांचा अपमान आहे तुम्ही महिलांना मुख्यमंत्री तर राहिलं बाजूलाच मंत्रीपद देत नाही तुमच्याकडे भिका मागाव्या लागतात देवेंद्रजी फडणवीस जे इतके अभ्यासून येते तुमच्या पक्षातून एखादं मंत्रीपद महिलेला देता आलं नाही म्हणजे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की हम करे सो कायदा आम्हाला वाटेल ते करणार आम्ही जे कोणी मित्रमित्र आहे आमच्यातले जे कोणी आमदार आहेत आमची युती झाल्यानंतर आम्ही फक्त पुरुषच कारभार चालवणार हे अजिबात राज्यात चालवणार नाही मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती करायची आहे की आपण एखादी महिला मंत्री जी आहे किंवा मला तर म्हणायचं की एखादी महिला मंत्री नाही महिला मंत्री आम्हाला द्या मंत्रिमंडळात अशी भीक मागावी भी लागते तुमच्याकडं हे खरोखरच जे आहे ते लाजिरवान आहे परंतु आता जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा निश्चितच जे कोणी मंत्री नेमले जातील त्यात पन्नास टक्के महिला मंत्री तुम्ही घेतल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती पण आहे आणि त्यांनी हे केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही महिला नेत्या आहेत कुठली महिला नेता तुम्हाला आवडती आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघायला आवडेल राज्यामध्ये राजकारणात अनेक महिला नेत्या खूप चांगल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आहेत परंतु मला ज्या महिला नेत्या आवडतात त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आहेत त्या बी जे पीच्या आहेत माझा कुठल्या पक्षाशी संबंधी नाही परंतु आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जे एक आक्रमक नेतृत्व महिलांमध्ये मी अनेक महिला नेत्या राज्य राज्यभरात बघते परंतु पंकजाताईंकडे जो एक आक्रमक बाणा आहे किंवा त्यांच्याकडे जी एक नेतृत्व शक्ती आहे त्यांनी हात मारल्यावर लाखो लोक जे आहेत ते जमा होतात इतर महिलांना भाडोत्री लोक आणावे लागतात सभेला हे पंकजाताईंना करावं लागत नाही आणि पंकजाताईंचा जो अनुभव आहे तो अनेक मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्री राहिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांना जास्त तळागाळात जाऊन जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं काम असेल किंवा ताई जे काम करतायत तर मला वाटतं की राज्यात पहिली मुख्यमंत्री जर कोणी झाली तर आदरणीय पंकजाताई मुंडे या ज्या आहेत त्या अगदी कुठल्याही पक्षातून झाल्या तरी चालतील पण पंकजाताई मुंडे या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत निश्चितच अनेकांना असा प्रश्न पडतो की तृप्ती देसाई तृप्ती देसाई हे नाव आता महाराष्ट्रातच नाही तर तु देशात घेतलं जात तर नेमक्या तृप्ती देसाई कोण आहेत त्यांचं मूळ गाव कुठलं याबद्दल जाण्याला आवडेल मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे माझा जन्म निपाणीत झाला निपाणीचं नाव तुम्ही सगळेजणच ऐकून असाल जिथं अजूनही सीमा प्रश्न चालू आहे बेळगाव जिल्ह्यात ते येतं आणि माझं सासर जे आहे ते गडिंगलस तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मी अगदी सर्वसामान्य घरातली आहे आमच्या घरामध्ये कोणीही राजकारणात नाही किंवा कोल्हापुरी जी आमची एक पद्धत आहे मी कोल्हापूरला माझं थोडंफार शिक्षण झालं नंतर मी पुण्यात आले परंतु कोल्हापूरच्या जे कोणी भूमीत जन्मतात किंवा तिथं ज्यांची वाढ होते आपण बघतो की कोल्हापूरची एक स्टाईल असते कुठेही माघार न घेणं म्हणजे कोल्हापूर आहे म्हणजे अगदी तुम्ही एन डी पाटलांचं आंदोलन बघितलं असेल त्यांचं आंदोलनातलं नाव बघितलं असेल किंवा आमचे राजू शेट्टी असतील ते कोल्हापूर जे जिल्ह्यातले आहेत आमची अशी भूमिका असते की कितीही विरोध येऊ दे किंवा समोरचा कोणीही येऊ दे अजिबात माघार घ्यायची नाही ही कोल्हापूरची पद्धत आहे आणि अशाच एका सर्वसामान्य कुटुंबातून मी येते जेव्हा पुण्यात आले शिक्षण घेतलं सामाजिक कार्याची आवड होती म्हणून समाजकार्य सुरू केलं ते समाजकार्य आता इथंपर्यंत पोचलंय आणि फक्त लोकांच्या प्रेमाने किंवा माझा जो काही स्वभाव आहे त्यामुळं राज्यभरात मी फिरले अगदी मराठवाडा असेल खानदेश असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळीकडे जनतेचं इतकं मोठं प्रेम मिळतं की अगदी राजकारणात गेलंच पाहिजे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पण कधी कधी असं वाटतं की अरे राजकारणात ज्या कोणी पहिला उ महिला आहेत उच्चपदस्थ त्यांच्यापेक्षा फार मोठं प्रेम माझ्यासारख्या महिलेला मिळतंय त्यामुळं मी खूप खुश आहे इथे आणि एखादी महिला जेव्हा कुठलंही बॅकग्राऊंड नसताना पुढे येते ठीक आहे ट्रोलिंग वगैरे होणारच कारण अनेकांना हे बघवत नसतं की माझ्यासारखी मुलगी पुढे जाती आहे किंवा ती कुठेही माघार घेत नाही आहे राज्यभरात नाही तर देशभरात नाव झालं मध्यंतरी आपण ऐकलं असेल की युरोपमध्ये सुद्धा माझ्यावर डॉक्युमेंटरी जी आहे ती फ्रेंच भाषेत रिलीज झाली आत्ता मी जी आंदोलनं केली त्या त्याच्यावर एम करण्यात आले जे युनिव्हर्सिटीत जे पॉलिटिकल सायन्सला अभ्यास आला आहे आम्ही कामं करत गेलो त्याला काही प्रसिद्धी कधी मिळावी किंवा आमच्यावर कुठली डॉक्युमेंटरी निघावी कधी चित्रपट यावा हे कधी कुठलं किंवा कुठल्या चॅनलला यावं यासाठी काम केलं नाही परंतु आपण चांगलं काम जे करत गेलो त्याला प्रसिद्धी जी आहे ती चॅनलच्या मार्फत मिळाली आणि सगळ्याच चॅनलचे चा आभारी याच्यासाठी मानेन कारण प्रसिद्धी माध्यम जे आहे त्यामुळं आमचा जो विचार आहे संविधानानं दिलेले जे समानतेचे अधिकार आहेत किंवा महिलांच्या हक्काने अधिकारासाठी आम्ही जे लढलो त्या बाबतीतली जी सत्य परिस्थिती आहे ती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला जी आहे ती जनतेपर्यंत पोचवता आली जनतेपर्यंत आम्ही प्रसारमाध्यमांमुळे पोचलो आणि त्यांच्यामुळंच आज मला वाटतंय की आज आम्ही या ज्या ठिकाणी आहोत जनतेचं प्रेम जे मिळतंय ते नक्कीच या तुमच्या सगळ्या मुळे आहे निश्चितच आता तुम्ही आता आता बोलताना की बेळगाव माझा जन्म गाव आहे तर त्याच बेळगावचा प्रश्न आहे त्यासाठी काही आंदोलन वगैरे काही करणार का ते महाराष्ट्रात यायला आता माझा जन्म जेव्हा झाला तेव्हाच्या तेव्हाच्या आधीपासून सीमा प्रश्न आहे जो आज, आज मातृभूमी आपल्या राज्यात यावी असं वाटतं का निश्चितच म्हणजे अगदी माझा जन्म निपाणीचा आहे तर निपाणीला मला जिल्हा बेळगाव आणि जे आहे ते राज्य कर्नाटक लावावं लागतं तर माझी तर इच्छा आहे की निपाणी हे जे आहे ते महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि जो जिल्हा आहे तो कोल्हापूर झाला पाहिजे कारण माझा जिथं जन्म झाला कर्मभूमी जरी महाराष्ट्र असली जन्मभूमी मला कर्नाटकाशी म्हणता येणार नाही कारण तो सीमा प्रश्न आहे तो अजूनही आदांतरी आहे निपाणी इकडे को कर्नाटकमध्ये घ्यायचं का महाराष्ट्र पण तिथे सगळे जे बांधव आहेत ते महाराष्ट्रातले आहेत पंच्याहत्तर टक्के जे बांधव तिकडचे आहेत आणि सीमा प्रश्नाला आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे तिथली जी एकीकरण समिती आहे तिथले जे स्थानिक नेते आहेत ते सगळे माझ्या संपर्कात असतात पण महाराष्ट्रामध्येच जो आहे तो बेळगाव असेल किंवा निपाणी असेल ते सगळं आलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आता तुमची एवढी लोकप्रियता आणि तुम्ही म्हणता दांडगा संबंध म्हणजे संपर्क आहे तुमचा राज्यातील महिलांशी कुठल्या पक्षाची जर ऑफर आली राजकारणासाठी राजकारणात यावं म्हणून तर तृप्ती देसाईंची काय भूमिका असेल मध्यंतरी काही पक्षांमधून फोन आले जेव्हा मी सांगितलं होतं की मी पक्षांमध्ये जाणार परंतु बाहेरची परिस्थिती किंवा आता अस्थिर असलेलं राजकारण आणि मला सामाजिक कार्यातच पुढे भूमिका घ्यायची होती पण एखाद्या चांगल्या पक्षातून जर बोलवलं गेलं तर आत्तापर्यंत कुठल्याही महिला नेत्यांनी जे काम केलं नाही ना ते तृप्ती देसाई करून दाखवेल मला प्रसिद्धी किंवा मला फक्त विधानसभेत जाऊन काम करायचं नाही मला तळागाळा जाऊन काम करायचंय ज्या महिलांना आत्तापर्यंत कायदे माहिती नाही आहेत ज्या महिलांपर्यंत कोणी पोचलं नाहीये जिथंपर्यंत अन्याय अत्याचार चालू आहेत ते पूर्ण दूर करण्यासाठी जर एखादा प्रतिनिधी कुठल्या पक्षाला हवा असेल तर त्यांनी तृप्ती देसाई मतदारसंघ कुठला निवडणार तृप्ती देसाई नाही मला वाटतं की मतदारसंघापेक्षा आधी राजकारण गेल्यानंतरचा तो विषय आहे पण राजकारणात जर गेले आणि मला आवडेल की बारामती लोकसभा मतदारसंघात मी लढावं निश्चित तुमचे जे पती आहेत तेही तुमच्या सोबत असतात त्यांचा सपोर्ट कसा का मिळतो कारण तुम्हाला हे जे आंदोलन तुम्ही करता त्यावेळेस अनेक धमक्या येतात तुम्हीच त्या जाहीरही करता त्यांचा सपोर्ट काय असतो आणि ते काय करतात माझे पती प्रशांत देसाई सुरुवातीपासून त्यांचा इतका पाठिंबा आहे की ज्यामुळं मी हे सगळं करू शकले अनेक वेळेला जे आहे ते काही चारित्र्यावर टीका झाली किंवा अनेक वेळेला आपण बघितलं असेल की काही खोटे आरोप करण्यात आले काही खोट्या गुन्ह्यांमध्ये मला जे आहे अडकवलं गेलं परंतु माझे पती असतील माझ्या सासूबाई असतील माझे वडील असतील म्हणजे माहेर सासर या सगळ्यांकडून जो सपोर्ट आहे तो फार मोठा मिळतो माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे ते प्रॉपर्टी डिलिंगचं काम करतात आणि त्यांना जी काही म्हणजे सामाजिक कार्यात मी जे काम करते मी काही कुठल्या सुपाऱ्या घेत नाही किंवा मी काही आता बिग बॉसमधून आल्यानंतर ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अनेक जणांचं ठरलेलं मानधन आहे की मला एवढे पैसे दिले तरच मी येणार मी जिथं ज्या गोरगरिबांपर्यंत मला पोचता येईल तिथं मी जात असते आणि मी माझ्या स्वखर्चाने जाते हां कोणी जर कधी खुशीनं दिलं तर आम्ही संस्थेला मदत घेतो परंतु आम्ही असल्या कधी सुपाऱ्या किंवा असलं काही कधी कधी नडून बसत नाही आणि म्हणूनच मी आवाज उठवू शकते कारण माझ्याकडे कोणी बोन बोट दाखवू शकत नाही माझ्या जे काही घरचे आहेत माहेरचे सासरचे आणि मला मानणारे हे मला आवर्जून या क्षेत्रामध्ये या कामामध्ये मदत करत असतं सामाजिक चळवळीची तुमची सुरुवात कधी झाली म्हणजे शालेय जीवनात आंदोलन केलं होतं का किंवा पहिलं आंदोलन कुठलं होतं मी जेव्हा कॉलेजमध्ये होते सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं मी दोन हजार तीन साली कॉलेजमध्ये असताना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष झाले माझं लग्न दोन हजार सहा ला झालंय मी त्याच्या आधीपासून सामाजिक कार्यामध्ये आहे आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये असायचे तेव्हा आमचा मैत्रिणींचा ग्रुप होता मला त्यावेळेला जे आहे तो पॉकेट मनी मिळायचा आणि पॉकेट मनी घेऊन प्रत्येकजण कोणीतरी चित्रपट बघायला जायचं चा। आमच्या इथून हाँगकाँग लेन होती किंवा अनेक ठिकाणी शॉपिंगला जायचं आणि त्यावेळेला मी ते पैसे साठवायचे आणि आमच्या इथं जवळपास एक जी झोपडपट्टी होती वडारवाडी किंवा इकडे तिकडे जाऊन कोणी गरीब असेल कुणाचे काही कपडे घातलेले नसतील लहान मुलांनी तर त्यांना कपडे आणणं असेल किंवा त्यांना काही मदत करणं असेल हे मी सगळं करायचं त्यावेळेला कदाचित मला माझ्या मैत्रिणी नावं ठेवायच्या परंतु आज त्यांना अभिमान आहे की मॅ मी त्यांची मैत्रीण आहे मला ती आवड सुरुवातीपासून होती कॉलेजपासून हे काम सुरू केलं आणि कॉलेजमधून काम सुरू केल्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर तर राजीत बँकेचं सगळ्यात पहिलं आंदोलन जे आहे ते खातेदारांच्या न्यायासाठी आवाज उठवला आणि महिलांसाठी हक्क आणि अधिकारासाठी आवाज उठवण्याचं जे काम भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून केलं त्यानंतर मंदिर मंदिरामध्ये महिलांना जो प्रवेश नाकारला जात होता अगदी तिथंपासून ते आत्तापर्यंतचे जे काम आहे ते मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं या कामात तुम्हाला आवड पाहिजे तर तुम्ही चोवीस तास काम करू शकता तुम्हाला कुठंही जे आहे अगदी मी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलेले तुम्हाला फक्त ए सीत बसायचं असेल किंवा फक्त जर हे करायचं असेल तर त्या महिलांनी फक्त मग निवडणूक लढवणे आणि राजकारणात जाणे एवढं बघावं पण तळागाळात काम करणारा जो कार्यकर्ता आहे ना मग तो महिला असेल किंवा पुरुष कार्यकर्ता असेल तर त्याला निश्चितच चळवळीचं जे आहे ते कुठंतरी अनुभव असेल तर मला वाटते राजकारणाचीही गरज नाही चळवळी ही फार मोठी आहे चळवळीत अनेक मोठे नेते झालेले आहेत आणि त्या नेत्यांना राजकारणात तर फार मोठं स्थान आपोआप मिळालेलं आहे त्यामुळे राजकारण्यानेच संधी दिली पाहिजे आम्हाला अशी काही गरज नाही आहे जेव्हा एखादी इलेक्शन जनताच हातात घेईल ना तेव्हा आमच्यासारख्यांना संधी लोक जे आहेत ते ओढून उभे इलेक्शनला उभं करतील आणि निवडूनही आणतील कॉलेजमध्ये असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वामी विवेकानंदांचे विचार जे आहे ते ऐकायचं आणि माझी सगळ्यात मोठी प्रेरणास्थान ही माझी आई आहे माझ्या आईने हे सगळं वाचन करायला लावलं आमच्या घरामध्ये मी घरात मोठी आहे मुलगी त्यानंतर भाऊ आणि अजून एक बहीण आहे आम्ही तिघंही असताना आमच्यामध्ये कुठलीही कुठलाही भेदभाव तिने कधी केला नाही मग आम्ही दोघी बहिणी असताना घरामध्ये आम घरी आम आम्ही आध्यात्मिक कुटुंबातून आहोत परंतु मासिक पाळी आल्यानंतरही कधी कुठले काही नियम किंवा अशा पद्धतीचं काही तिने हे केलं नाही त्यामुळं हे जे संस्कार किंवा मी काही कुठंतरी प्रसिद्धी देण्यासाठी हे बोलते असं नाही आहे लहानपणापासून घरा आम्हाला जे काही शिकवलं गेलं किंवा आमच्यामध्ये जे काही भेदभाव न करता जे काही संस्कार दिले गेले तेच तुमच्या घरात सगळ्यांच्या द्या जेणेकरून समानतेचा अधिकार फक्त कागदावर न राहता तो सगळीकडे आला पाहिजे यासाठी मी करत असते हे आंदोलन करणं काही साधी गोष्ट नाहीये या आंदोलन करत असताना तुमच्यावर अनेकदा हल्ले सुद्धा झाले तुम्हाला असं कधी वाटलं का की अरे उगच आपण करतो लोकांचा रोष आपल्यावर येतो आपल्याला जीवे मार्याचे धमके येतात आपल्या चारित्र्यावर चारित्र हनन केलं जातंय तर कुठंतरी थांबावं अशी कधी वेळ आली होती जेव्हा जेव्हा आवाज उठवला तो चांगल्या कामांसाठीच उठवला चांगलं काम करत असताना एवढे आरोप होतील असं वाटलं नव्हतं आरोप झाले चारित्र्य आनंद झालं धमक्या आल्या दोन तीन वेळा तर असे हल्ले झाले की माझा दोन वेळा पुनर्जन्म झाला आहे नाशिकमध्ये तर मला ठार मारण्यासाठी अनेक लोक आले होते मोठा हल्ला झालेला होता तिथून माझा पुनर्जन्म झाला कोल्हापूरच्या आंदोलनातसुद्धा मी बेशुद्ध पडले होते मी पुन्हा शुद्धीवर येईन का नाही अशी पाळी आली होती पण हे काम करत असताना आपण म्हणतो की एक चळवळीचं रक्त माझ्या अंगात आहे आणि चळवळीत जे आहे ते कुठेही हार मानायचे नसते आणि आम्ही आमचं मरण जे आहे Okay. ते आपण म्हणतो ना की हातात घेऊन आहोत त्यामुळं काम करता करता मरण आलेलं खूप कधी चांगलं आणि मी त्याच विचारांची त्यामुळे कधीही भीती वाटली नाही कधी ट्रोलिंग झालं कधी हल्ले झाले तरी कधी वाटलं नाही की आपण इथं थांबावं उलट आपण अजून करावं कारण आपण जर केलं मुलगा काय प्रश्न विचारतो जेव्हा असं होतं तेव्हा अगदी तो लहान होता म्हणजे शनी शिंगणापूरचं जेव्हा आंदोलन चालू होतं आणि मला अटक झाली तेव्हा तो टी व्हीवर बघत होता आणि तेव्हाही त्यांनी सांगितलं की तो तेव्हा शाळेत जात होता दुसरी तिसरीत होता तर तेव्हाही म्हणायचं कि मग तू रात्री येणार आहे का सकाळी मी शाळेत कसा जाणार पण आता तो इतका समंजस झालेला आहे की मी जनतेसाठी काम करते माहितीये म्हणजे अगदी कधी अटक झाली तर त्यांना माहीत तो एवढंच विचारतो की मग तू आज येणार आहेस का पोलीस तुला दोन तीन दिवसांनी सोडणार आहे त्यांनी एक माइंडसेट तयार केलेला आहे की मम्मा जी आहे ती बाहेर काम करते आणि तिला कधीही म्हणजे तिला त्याला मी सांगत असतो की कधी कुठे अडचण आली आंदोलनात अटक झाली तर मी कदाचित चार चार पाच पाच दिवस घरी येणार नाही किंवा बाहेर असले तर अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे माझ्या मुलाचाही तो लहान जरी असला तरी त्याची मानसिकता मी अशी तयार केलेली आहे म्हणजे अगदी शबरीमालाचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा मला घरातून म्हणजे माझे वडील खूप रडले होते जाताना कारण इतक्या धमक्या आल्या होत्या की तुमचे तुकडे करून आम्ही महाराष्ट्रात रिटर्न पाठवू तेव्हा ते म्हणत होते की जाऊ नका पण माझ्या मिस्टरांनी सांगितले की नाही आपण तिला पाठवलं पाहिजे तिचं जा, तिला जायचं ना तिला हे काम करायचं आहे तिच्याशिवाय हे काम कोणी करणार नाही एवढं डेरिंग कोणी करणार नाही आणि त्याच वेळेला मी ठरवलं की घरच्यांचा जो पाठिंबा आहे ना तो इतका मोठ्या प्रमाणात होता आणि घरच्यांचा पाठिंबा असल्यावर मी वडिलांना सांगितलं की मी जिवंत येईन का मला माहीत नाही परंतु जरी तिथं जर माझा मृत्यू झाला तर मी एक क्रांतिकारक म्हणून मरेन त्यांना त्याच्यावर खूप वाईट वाटलं होतं म्हणजे रडू कोसळलं होतं शेवटी वडील आहेत आपल्या मुलीला काही झालं तर नक्कीच वडिलांची माया जी आहे ती फार मोठी असते पण त्यावेळेला मी त्या आंदोलनालाही गेले आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं जे जेव्हा जेव्हा काही प्रसंग आले तेव्हा माझ्या मिस्टरांचा घरच्यांचा पाठिंबा मिळाला आणि मला वाटतं की मी जेव्हा काम करते तर कधी ना कधी कुणाला मरण येणारच आहे पण मला काम करता करता जर कधी मरण आलं तर नक्कीच आनंदाने ते स्वीकारले आतापर्यंत तुम्ही अनेक आंदोलन केले म्हणजे केरळ असेल तेलंगणा असेल महाराष्ट्रात असेल विविध भागात तुम्ही करताय मात्र असं कुठलं आंदोलन किती कायमस्वरूपी काळजात कोरलेलं राहणार आहे आणि त्याचा फार आनंद वाटला होता किती आनंद शनी शिंगणापूरचं आंदोलन जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा ते राज्यभरात नाही तर आंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली कारण महिलांना अपवित्र मानलं जातं एखाद्या दे राज्यामध्ये देवाच्या दारामध्ये जे आहे ती महिला तिथे गेल्यानंतर दुधाने अभिषेक घालून देव पवित्र केला जातो आणि त्या बाबतीत महिला रस्त्यावर आहेत याची नोंद जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली अनेक वेळेला असे आरोप झाले की चारशे वर्षांची शनिशिंगणापूरची परंपरा तृप्ती देसाईंच्या चाळीस पिढ्या जरी आल्या तरी सुद्धा तो प्रवेश होणार नाही काही साधू संतांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत चौथऱ्यावर जाणार नाही आणि जो एप्रिल एप्रिल सोळाला जो आमचा शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावरचा प्रवेश होता तो ऐतिहासिक होता आणि माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम आणि सगळ्यात आनंदाचा जो क्षण होता तो होता कारण जे अगदी नव्वद टक्के लोक म्हणत होती की होऊ शकणार नाही आम्ही फक्त आमच्या इच्छाशक्ती प्रबळ होती इच्छा करन त्या इच्छाशक्तीच्या जोरावर सांगत होतो की आम्ही हे करणारच कारण संविधानानं आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि आम्ही ज्या देवाचा जन्म आईच्या उदरातून झालेला आहे तिथं आम्हाला प्रवेश नाही आम्ही सहन करू शकत नाही समानतेचा अधिकार हा सगळीकडेच मिळाला पाहिजे आणि त्या दिवशी आम्ही जो काही प्रवेश मिळवला तो जो क्षण आहे तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता बिग बॉसच्या घरात हा पुरुषांचा आवाज वापरला जातो तो, तो महिलांचा असावा अशी तुम्ही बिग बॉसच्या त्या टीमला असं सांगितलं ते नेमकं काय घडलं होतं मला दोन साली जेव्हा आंदोलन सुरू होती तेव्हा हिंदी बिग बॉसमध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेला आंदोलनं सुरू असताना जाणं खरं तर चुकीचंच होतं त्यामुळे मी सांगितलं की माझी महिलांची आंदोलनं चालली आहेत आणि तुम्ही जर मुझे आ, आप ओके प्रतिनिधी या फिर महिलाओ के मी काम करू इसलिए आप बुला रहे। तो आप बिग बॉस की आवाज महिला की कीजिए मैं मी जरूर राहूनी परंतु त्यांना तातडीनं ते शक्य नव्हतं आणि त्यामुळंच मी हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी नकार दिला किंवा मी गेले नव्हते परंतु पुन्हा आता कोरोनानंतर जेव्हा मराठी बिग बॉसमध्ये बोलवलं गेलं तेव्हा त्यांनाही मी सांगितलं की म बिग बॉसचा आवाज हा महिलांचा असला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक बिग बॉसच्या सीझनमध्ये महिलेचा आवाज हा बिग बॉसचा आधीमध्ये आम्ही ठेवणार आहोत आणि जेव्हा कधी आम्हाला पूर्णपणे कारण तो इंटरनॅशनल शो आहे प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतला जातो तर नक्कीच एकदा असं होईल की बिग बॉसचा आवाज हा महिलेचाच असेल आणि मी ज्या सीझनमध्ये होते तेव्हाही आपण पाहिलं असेल की काही टास्क जेव्हा आले अगदी आजीबाईचा टास्क आला किंवा वेगवेगळे आले तर तेव्हा महिलांचा आवाज तिथं वापरला गेला शेवटचा प्रश्न आहे राज्याच्या राजकारणाच्या संबंधित आहे की आज महिलांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते पुरुष नेत्यांकडून आणि महिलाही काही शिवराळ भाषेमध्ये भाष्य करतात याकडे तो तुम्हाला काय वाटतं का कसं बघताय याकडे खर तर राजकारणामध्ये खालच्या पातळीवर राजकारण सध्या चालू आहे पुरुष नेते जे आहेत ते महिलांविषयी खालची पातळी वापरतायत हे चुकीचं आहे ते तातडीनं थांबलं पाहिजे परंतु ह्या कुठल्या महिला नेत्या आहेत ज्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आहेत मी महिलांचं काम करते पण महिला शिवराळ भाषा वापरतात महिला जे आहेत त्या अनेकांची जे आहे ते आपण बघितलं की त्यांच्याविषयी जे आहे ती असभ्य भाषा वापरतात मग तुम्ही जर एखाद्या विषयी असभ्य भाषा वापरली तर तो नेता तुमच्याविषयी का नाही बोलणार म्हणजे हे जे आपण म्हणतो की आपण हात दिला तर समोरची टाळी वाजणार आहे आणि मग समोरच्या नेत्याने कधीतरी आपल्याविषयी काही चुकीचं बोललं की मग रान पेटवायचं मग कुठंतरी आंदोलनं करायची त्या नेत्याला मंत्रीपदावरून काढा अरे तुम्ही पण ते, ते करू नका ना तुम्ही त्या नेत्याला बदनाम केलं तर तो तुमच्या नेत्या तुम्हाला ने बदनाम करणार आहे पण मला वाटतंय की महिला नेत्या असू देत किंवा पुरुष नेता असू दे या दोघांनीही आपण ज्या पदावर आहे त्यानुसार आपली गरिमा ठेवली पाहिजे आपला जो आहे तो आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान ठेवलं पाहिजे आपण महिला नेत्यांचा अपमान केला नाही पाहिजे आणि महिला नेत्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही पुरुष नेत्यांचा अजिबात अपमान करू नका तरच तुम्हाला त्या पद्धतीचं जो आहे तो तिकडून जो आहे तो प्रतिसाद मिळू शकतो धन्यवाद तृप्तीय आपण लेट्सअप मराठीशी संवाद साधला तुमच्या ज्या काही भूमिका आहेत त्या परखडपणे मांडल्यात आणि तुमच्या ज्या काही भविष्यातील आंदोलन असतील तुमची सामाजिक वाटचाल असेल त्यासाठी लेट्सअप करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा